बरोबर अकरा वर्षापूर्वीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा जर यांचं दिल्लीतलं आंदोलन कोणी विसरू शकत नाही ते आंदोलन होतं लोकायुक्त कायद्यासाठी अखेर अण्णाच्या त्या लढ्याला यश आले नागपूर इथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधान परिषदेत मंजूर करण्यात आले या विधेयकात नेमकं का काय आहे या विधेयकातून अण्णांच्या मागण्या खरंच पूर्ण झाल्यात का पाहूया या व्हिडिओमधून कायद्याच्या कक्षेत कोण आले मुख्यमंत्री मंत्री, मंत्री व अन्य अधिकाऱ्यांना लोकायुक्ताच्या कक्षेत आणणाऱ्या कायद्याचा मार्ग मोकळा झालाय गेले वर्षभर हे विधेयक वरिष्ठ सभागृहात रखडले होते सुधारित लोकायुक्त कायद्यात मुख्यमंत्री मंत्री राज्यमंत्री आमदार भारतीय प्रशासन पोलीस वनसेवेतील अधिकारी राज्य सरकारी कर्मचारी स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य शासकीय निमशासकीय संस्था महामंडळ प्राधिकरण आदी सर्वांचाच या कायद्याच्या कक्षेत काई समावेश करण्यात आला आहे विधेयकाचा प्रवास कसा घडला केंद्रातील लोकपालाच्या धर्तीवर लोकायुक्त कायद्यात सुधारणा करणारे बहुचर्चित विधेयक राज्य सरकारने गेल्या वर्षी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडले होते त्यावेळी राज्य सरकारने हे विधेयक विधानसभेत चर्चेविना संमत केले होते विधान परिषदेत मात्र विरोधकांनी बहुमताच्या जोरावर हे विधेयक रोखले होते त्यावेळी सरकारला हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवे लागले होते कसे होईल लोकायुक्ताची निवड चिकित्सा समितीचा अहवाल पंधरा डिसेंबर रोजी विधिमंडळात सादर करण्यात आला होता लोकायुक्ताच्या निवडीची समिती पारदर्शक करण्यात आली आहे यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा विधान परिषदेचे सभापती दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते तसंच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा समावेश या समितीत करण्यात आला आहे नवीन कायद्यात काय आहे लोकसेवका विरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी लोकायुक्ताकडे करण्याची मुभा जनतेला असेल एखाद्या लोकसेवका विरोधातील तक्रार प्राथमिक चौकशी तथ्य आढळल्यास संबंधितांचा खुलासा घेऊन नंतर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे तसेच त्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्याची मुभा लोकायुक्तांना आहे पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना भ्रष्टाचारी लोकसेवकाविरुद्ध थेट कारवाईचे आदेश देण्याचे अधिकार लोकायुक्तांना देण्यात आले आहेत दिवाणी न्यायालयाचे अधिकार लोकायुक्तांना असतील या कायद्यानुसार एखादा खटला एक खट वर्षात निकाली काढण्याची जबाबदारी विशेष न्यायालयावर सोपवण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार असल्यास कोणतीही चौकशी सुरू करण्यापूर्वी विधानसभेच्या दोन तृतीयांश सदस्यांची पूर्व मान्यता लागेल मंत्र्यांच्या बाबतीत मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार राज्यपालांनी परवानगी दिल्यानंतरच आरोपाची चौकशी करण्याची लोक मुभा असेल सनदी अधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांची आमदाराबाबत विधानसभा अध्यक्ष किंवा विधान परिषदेच्या सभापतींची तसेच कनिष्ठ अधिकाऱ्यांबाबत संबंधित विभागाच्या सचिव आणि मंत्र्यांच्या पूर्व मान्यता घ्यावी लागणार आहे न्यायप्रविष्ट किंवा विधिमंडळाच्या समितीकडे सुरू असलेल्या प्रकरणामध्ये लोकायुक्तांना दखल देता येणार नाही लोकायुक्त विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे लोकायुक्त विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर भ्रष्टाचाराला आळा बसेल का याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा